प्रेक्षकांनो आपल्या सोबत आहे संविधान फाउंडेशनचे अध्यक्ष आणि संधी माजी अधिकारी श्री इजेट कोब्रागडजी. सर, आम्ही तुमच्याकडनं जाणून घेऊ, नेमकं 26 तारखेला संविधान दिवस आहे, त्यानिमित्त आपण जे बांधव आहे समाजातले देशाचे, त्यांना तुम्ही काय मेसेज देऊ इच्छितो त्याबद्दल सांगा. 26 नोव्हेंबर संविधान दिवस आहे आणि हा संविधान दिवस संविधानाच्या जनजागृतीसाठी त्याचं महत्त्व आहे. संविधानाची जनजागृती का करायची, तर जे आपल्या देशाचं संविधान आहे हे देशाचं संविधान काय सांगते, देशाच्या संविधानाची चा निर्धार काय आहे, त्याचा संकल्प काय आहे, हे संविधान कोणासाठी आहे, संविधान कोण राबवते, कशा पद्धतीने राबवते, ही सरकार शासन व्यवस्था ही पद्धती काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी ह्या संविधानात दिलेल्या आहे. आपण संविधानाची प्रास्ताविका जर वाचली तर त्यामध्ये आपल्याला संविधानाचे जे मूल्य आहेत, जे मौलिक विचार आहेत, ते त्या संविधानामध्ये आहे. आणि त्यामुळे संविधानाचं वाचन करणं हे देशाचे नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे, आपलं कर्तव्य आहे. आता मग हे संविधान आपल्यासाठी आहे, म्हणजे ह्या देशाच्या सगळ्या नागरिकांचं हे संविधान आहे, लोकांचं संविधान आहे. प्रास्ताविकेची सुरुवातच आम्ही भारताचे लोक या शब्दापासून होते, त्यामुळे संविधान कोणताही जातीभेद करत नाही, धर्मभेद करत नाही, लिंगभेद करत नाही, भाषाभेद करत नाही, कोण कुठे राहतो हा भेद करत नाही, तो श्रीमंत आहे की गरीब आहे हा भेद करत नाही. संविधान समानता देतं आणि संविधान स्वातंत्र्य देतं, हे एवढ्यासाठी देत असतं की मग आपल्या देशामध्ये आपण देशाचे नागरिक म्हणून आपल्यामध्ये बंधुभाव निर्माण झाला पाहिजे. आणि मग बंधुभाव निर्माण झाला तर आपला हा जो देश आहे, आपला देश हा आपण प्रगतीच्या वाटेवर घेऊन जाऊ, हा सामर्थ्यशाली देश होईल, त्यामध्ये आपलंही कल्याण आहे आणि मग देश मजबूत होईल. आणि नागरिक म्हणून देश घडवणं हे आपलं काम आहे. संविधान प्रत्येक माणसाला संधी देत असतं, संविधान हे माणसं जोडण्याचं काम करत असतं. तर हे संविधान वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं, संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं ह्या संविधान निर्मितीमध्ये प्रचंड योगदान आहे, त्यांचा अभ्यास आहे, त्यांची विद्वत्ता आहे. आणि म्हणून बाबासाहेबांचा जो गौरव संविधानाचे शिल्पकार म्हणून झाला, तो संविधान सभेने केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान सभेतलं 25 नोव्हेंबर 1949 भाषण हे आजही प्रासंगिक आहे, वाचण्यासारखं आहे. त्यामध्ये त्यांनी इशारे दिलेले आहेत, म्हणजे कारभार कसा केला पाहिजे, राजकीय पक्षाची काय भूमिका आहे, सत्ताधाऱ्यांची काय भूमिका आहे, विरोधकांची काय भूमिका आहे, मग लेजिस्लेचर जी कायदेमंडळ आहे त्यांची काय भूमिका आहे, कार्यकारी यंत्रणा आहे, ज्युडिशियरी आहे, मीडिया आहे, लोक आहे, हे सगळे मिळून आपण देशाचे नागरिकच आहोत. आणि म्हणून आम्ही भारताच्या लोकांनी हे संविधान आम्ही आपल्याला अर्पण केलेलं आहे. म्हणजे आमचा देश लोकशाही प्रधान देश आहे, आमचा देश समाजवादी झाला पाहिजे, आमचा देश धर्मनिरपेक्ष आहे, आमचा सार्वभौम देश आहे, हे घडवायचं आहे. आणि मग या देशाच्या प्रत्येक नागरिकाला समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय द्यायचा आहे. आणि म्हणून डायरेक्टिव प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज आहे, जे राज्याचे धोरणाचे नीतीनिर्देश आहेत, आणि मूलभूत हक्क ही संविधानाचे खरं तर ही फिलॉसॉफी आहे. आणि म्हणून संविधान वाचलं पाहिजे. याची सुरुवात आम्ही 2005 नागपूरमधून जिल्हा परिषद मी CO असताना शाळेतून केली. नागपूर जिल्ह्यातल्या सगळ्या शाळेतून आम्ही प्रियांबल वाचायला सुरुवात केली. नंतर ते महाराष्ट्रात 2008 झालं आणि 2015 देशभर झालं. खरं म्हणजे खूप उशीर झाला संविधान, म्हणजे खरं तर याची सुरुवात ही 1950 होणं आवश्यक होतं. आम्ही प्रजासत्ताक दिवस साजरा करतो, पण प्रजासत्ताक दिवसाची निर्मिती ही 26 नोव्हेंबर संविधान दिनाच्या मुळे झालेली आहे. आणि त्यामुळे संविधान हे सगळ्यांना एक ताकद देते, तर आमचं सामर्थ्य आमचं संविधान. आणि म्हणून घरोघरी संविधान वाचलं पाहिजे. संविधान फाउंडेशन संविधान जागृतीसाठी आपल्या परीनं जमेल तेवढे छोटे मोठे कार्यक्रम करून शासनाच्याकडे, राज्य शासन, केंद्र शासन यांच्याकडे पाठपुरावा करून अनेक कार्यक्रम आणि अनेक निर्देश प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करत असते. मी या ठिकाणी परत या सर्व नागरिकांना भारतीय संविधानाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आपण संविधान वाचा, ते समजून घ्या, त्याचं पालन करा. संविधान आणि कायदा हा देश एकसंघ ठेवेल, अखंड ठेवेल. देश स्वतंत्र असेल, देश मजबूत असेल, तर आपण मजबूत राहू. आणि त्यामुळे ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. धन्यवाद. जय भीम, जय भारत. आपण संविधान फाउंडेशनची स्थापना केली आहे. या संविधान फाउंडेशन अंतर्गत आपण जे उद्देश ठरवलेले होते ते आपले उद्देश कितपत आतापर्यंत सक्सेस यशस्वी झाले?
कसं आहे की संविधान फाउंडेशनची मुळामध्ये जी आम्ही स्थापना केली ती संविधानाच्या जागृतीचे कार्यक्रम चालवणे. मग आम्ही त्याच्यासाठी संविधानाची आता आम्ही शाळा म्हणून घेतो, विविध कार्यक्रम ऑनलाईन घेतो आम्ही.